नमस्कार शेतकरी मित्रांनो, पाहूया आजचे म्हणजेच 19 नोव्हेंबर 2022 रोजीचे आपण जवळपास संपूर्ण महाराष्ट्र भारतातील आपण कांद्याचे बाजार पाहणार आहोत। शेतकरी मित्रांनो, आज आपल्याला शनिवार असल्या कारणामुळे काही बाजार समित्या बंद पाहायला मिळाल्या आहेत, तरी ज्याही काही बाजार समित्या चालू आहेत त्या सर्व बाजार समितींचे कांद्याचे आपण बाजार पाहणार आहोत। क्षेत्र मित्रांनो, एक महत्त्वाची कमेंट ही आलेली होती की कांद्याला नेमकी उन्हाळा कांद्याला व लाल कांद्याला नेमकी मागणी कशी आहे, बॉ अशी कमेंट आली होती। नवी मुंबईच्या व्यापारी वर्गाच्या माहितीनुसार सांगायचं ठरलं तर ग्राहकांकडून जुन्या कांद्याला पसंती कमी आहे, कारण की बऱ्याच दिवसापासून चाळीत साठवून ठेवल्या कारणामुळे कांद्याची प्रत ही घसरलेली आहे। त्या कारणामुळे उन्हाळा कांद्याला ही फारशी पसंती ही ग्राहकाकडून केली जात नाही, तरी सध्याच्या नवीन कांद्याला ही ग्राहकांची पसंती आहे। तरी मग चला क्षेत्र मित्रांनो, आता बाजार व पाहण्यास ही सुरुवात करूया। तुम्हाला बाजार व पाहिल्यानंतर बऱ्यापैकी लक्षात येईल की कोणत्या कांद्याला नेमकी मागणी आहे। तर मग चला सुरुवात करूया। कोल्हापूर या ठिकाणी 5,149 क्विंटलची आज आवक देखील झाली होती, त्याला सरासरी बाजारभाव हा 1400 रुपये निघाला, तरी जास्तीत जास्त बाजारभाव हा कोल्हापूर या ठिकाणी 2000 रुपयेपर्यंत आज निघालेला आहे। सोबतच संभाजीनगर या ठिकाणी 1356 क्विंटलची आवक आज दाखिल झाली होती, त्याला सरासरी बाजारभाव हा 1200 रुपये निघाला, तरी जास्तीत जास्त बाजारभाव हा 2000 रुपयेपर्यंत। तरी जुन्नर नारायणगाव या ठिकाणी 100 क्विंटलची आवक दाखिल झाली होती, त्याला सरासरी बाजारभाव हा 1400 रुपये निघाला, तरी जास्तीत जास्त बाजारभाव हा 1650 रुपये। सोबतच कराड या ठिकाणी 201 क्विंटलची आज आवक दाखिल झाली होती, त्याला सरासरी व जास्तीत जास्त बाजारभाव हा 2000 रुपयेच निघालेला आहे। सोबतच आपल्याला सोलापूर या ठिकाणी लाल कांद्याची 21447 क्विंटलची आवक आज दाखिल झाली होती, त्याला सरासरी बाजारभाव हा 1400 रुपये निघाला, तरी जास्तीत जास्त बाजारभाव हा 3000 रुपयेपर्यंत। तरी पंढरपूर या ठिकाणी लाल कांद्याची 405 क्विंटलची आवक दाखिल झाली आहे, त्याला सरासरी बाजारभाव हा 1700 रुपये निघाला, तरी जास्तीत जास्त बाजारभाव हा 2500 रुपये। सोबतच नागपूर या ठिकाणी लाल कांद्याची 2000 क्विंटलची आवक आज दाखिल झाली होती, त्याला सरासरी बाजारभाव हा 2125 निघाला, तरी जास्तीत जास्त बाजारभाव हा 2500 रुपये। सोबतच साखर या ठिकाणी लाल कांद्याची 2620 क्विंटलची आवक आज दाखिल झाली होती, त्याला सरासरी बाजारभाव हा 800 रुपये निघाला, तरी जास्तीत जास्त बाजारभाव हा 1500 रुपये। सोबतच सांगली या ठिकाणी 4802 क्विंटलची आवक दाखिल झाली होती, त्याला सरासरी बाजारभाव हा 1400 रुपये निघाला, तरी जास्तीत जास्त बाजारभाव हा 2300 रुपये। तरी पुणे खडकी या ठिकाणी लोकलमध्ये फक्त 10 क्विंटलची आवक दाखिल झाली होती, त्याला सरासरी 1750 निघाला, तरी जास्तीत जास्त बाजारभाव हा 2100 रुपयेपर्यंत। तरी पुणे मोशी या ठिकाणी 562 क्विंटलची आवक आज दाखिल झाली होती, त्याला सरासरी बाजारभाव हा 1100 रुपये निघाला, तरी जास्तीत जास्त बाजारभाव हा 1800 रुपये। सोबतच जामखेड या ठिकाणी 199 क्विंटलची आवक आज दाखिल झाली होती, त्याला सरासरी बाजारभाव हा 1050 रुपये असून जास्तीत जास्त बाजारभाव हा 2000 रुपयेपर्यंत निघालेला आहे। शेवगाव या ठिकाणी 1 नंबरच्या कांद्याची 2030 क्विंटलची आवक आज दाखिल झाली होती, त्याला सरासरी दर हे 1600 रुपये निघाला, तरी जास्तीत जास्त बाजारभाव हे 2400 रुपये। तरी नागपूर या ठिकाणी पांढऱ्या कांद्याची 1500 क्विंटलची आवक आज दाखिल झाली होती, त्याला सरासरी बाजारभाव हा 2125 निघाला, तरी जास्तीत जास्त बाजारभाव हा 2500 रुपये। तरी चंद्रपूर गंजोड या ठिकाणी पांढऱ्या कांद्याची 196 क्विंटलची आवक आज दाखिल झाली होती, त्याला सरासरी बाजारभाव हा 2500 रुपये निघाला, तरी जास्तीत जास्त बाजारभाव हा 3000 रुपयेपर्यंत। सोबतच येवला अंदरसूल या ठिकाणी उन्हाळा कांद्याची आज 2000 क्विंटलची आवक दाखिल झाली होती, त्याला सरासरी बाजारभाव हा 1100 रुपये निघाला, तरी जास्तीत जास्त बाजारभाव हा 1550 रुपये। नाशिक या ठिकाणी उन्हाळा कांद्याची 2335 क्विंटलची आवक दाखिल झाली होती, त्याला सरासरी बाजारभाव हा 1200 निघाला, तरी जास्तीत जास्त बाजारभाव हा फक्त 1530 रुपयेपर्यंत। तरी लासलगाव या ठिकाणी उन्हाळा कांद्याची 7128 क्विंटलची आवक दाखिल झाली होती, त्याला सरासरी बाजारभाव हा 1500 निघाला, तरी जास्तीत जास्त बाजारभाव हा 1851 रुपये। सोबतच विंचूर या ठिकाणी उन्हाळा कांद्याची 10630 क्विंटलची आवक दाखिल झाली होती, त्याला सरासरी बाजारभाव हा 1500 रुपये निघाला, तरी जास्तीत जास्त बाजारभाव हा 1940 रुपये। राहुरी आंभुरी या ठिकाणी उन्हाळा कांद्याची 8405 क्विंटलची आवक दाखिल झाली होती, त्याला सरासरी बाजारभाव हा 1100 रुपये निघाला, तरी जास्तीत जास्त बाजारभाव हा 2200 रुपये। तरी चांदवड या ठिकाणी उन्हाळा कांद्याची 4200 क्विंटलची आवक दाखिल झाली होती, त्याला सरासरी बाजारभाव हा 1000 रुपये निघाला, तरी जास्तीत जास्त बाजारभाव हा 1700 रुपये। तरी मनमाड या ठिकाणी उन्हाळा कांद्याची 3500 क्विंटलची आवक आज दाखिल झाली होती, त्याला सरासरी बाजारभाव हा 1000 रुपये निघाला, तरी जास्तीत जास्त बाजारभाव हा 1500 रुपयेपर्यंत। तरी कोपरगाव या ठिकाणी उन्हाळा कांद्याची 5960 क्विंटलची आवक आज दाखिल झाली होती, त्याला सरासरी बाजारभाव हा 1300 रुपये निघाला, तरी जास्तीत जास्त बाजारभाव हा 1932 रुपये। सोबतच पिवळा बसमध्ये ठिकाणी उन्हाळा कांद्याची 8800 क्विंटलची आवक दाखिल झाली होती, त्याला सरासरी बाजारभाव हा 1600 रुपये निघाला, तरी जास्तीत जास्त बाजारभाव हा 2300 रुपयेपर्यंत।
तरी पिपळा बसवंत सायखेडा या ठिकाणी उन्हाळ कांद्याची 2340 क्विंटलची आवक दाखल झाली होती, त्याला सरासरी बाजारभाव हा 950 निघाला, तरी जास्तीत जास्त बाजारभाव 1480 रुपये। तरी वैजापूर या ठिकाणी उन्हाळ कांद्याची 894 क्विंटलची आवकास दाखल झाली होती, त्याला सरासरी बाजारभाव हा 1250 निघाला, तरी जास्तीत जास्त बाजारभाव हा 1700 रुपयेपर्यंत। क्षेत्रमित्रांनो, व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पाहिला तर तुमच्या लक्षात आलेलेच असेल की उन्हाळा कांद्याच्या तुलनेमध्ये लाल कांद्याला आपल्याला सध्याच्या स्थितीमध्ये तर बरी मागणी दिसून येत आहे। तरी मग धन्यवाद मित्रांनो, तुम्हाला 0 शेअर बघितलं तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर देखील अवश्य करा।